नमस्कार, मी अंगद गरुड। माझ्या आवाजात आपण ऐकत आहात सत्यशोधक समाजसेविका शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या जीवनाचा वृत्तांत। बाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या। सत्यशोधक समाजाचा प्रचार करीत बहुजन समाजाला सामाजिक वैचारिक गुलामगिरी व आर्थिक दारिद्र्यातून मुक्ततेसाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे असे त्यांना वाटे। म्हणून त्यांनी शिक्षणाबाबत लोकजागृती केली। कर्मवीर भाऊराव अण्णांच्या शिक्षण कार्याविषयी त्यांना आस्था होती। त्यांनी आपल्या मुलांनाही रयतमध्ये शिकवले। रयत शिक्षण संस्थेला शक्य ती मदत केली। बारामतीस आल्यावर कर्मवीर अण्णा यांच्याकडे उतरत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बारामतीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा निघाला। त्यांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचे ऊर्जा केंद्र होते। क्रांतिकारांना देशभक्तांना त्यांनी आश्रय दिला। क्रांतिसिंग नाना पाटील त्यांना बहीण मानत। जबाबदारी, मुलांचे संगोपन, शिक्षण, संस्कार, शेतीची कामे, सामाजिक कार्य, लोकांच्या अडीअडचणी, लोकल बोर्डाची कामे अशा अनेक गोष्टी बाई अष्टोप्रहर करीत, लोकांच्या सदैव उपयोगी पडत। बाळपणापासून आजारपणातील शुश्रूषा व आर्थिक मदतीपर्यंत धावून जात। मुलांनी इतरांना मदत केली नाही तर जाब विचारित। सामाजिक ऋण जपण्यासाठी खूप मोठी शिकवणूक बाईंनी दिली। तोच त्यांचा स्थायी भाव होता। बाईंच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारी ती घटना 1938 घडली। त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला। त्यांची बिनविरोध निवड झाली। 1938 ते 1952 या काळात त्या सलग 14 वर्ष लोकल बोर्डाच्या एकमेव महिला सदस्य होत्या। वयाच्या 26व्या वर्षी त्या पहिल्यांदा निवडून गेल्या। त्या 7 वर्षाच्या गर्भवती असताना बोर्डाच्या पहिल्या बैठकीस हजर होत्या। बारामतीहून पुण्याला लोकल बोर्डाच्या बैठकीसाठी जाण्यास त्या काळी आजच्यासारखी वाहनाची सोय नव्हती। कोळशावर चालणाऱ्या खाजगी गाड्यांनी किंवा दोडहून रेल्वेने त्या पुण्यास ये जा करीत। पहाटे लवकर उठून घरातील सर्व कामे आवरून त्या पुण्याला बेकटीस वेळेवर उपस्थित होत। 2 मुलांना सांभाळत सलग 9 वर्ष पुण्यास येत। केवळ 2 महिन्याचे ताने बाळ बरोबर घेऊन बेकटीस जात। स्टँडवरून बेकटीच्या ठिकाणी बहुधा पायी ये जा करून टांग्याचे पैसे वाचवीत। ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली मर्यादित अधिकार लोकल बोर्डाला होते। अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटला। मतदारसंघातील प्रश्नांना सोडवण्यासाठी व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या दक्ष असत। बैठकीतील निर्णय, चर्चा, ठराव, अर्थसंकल्पातील मागण्या वगैरे कामकाज अभ्यासपूर्ण रीतीने भाग घेत, स्वतंत्र मते मांडत। त्यांचे अभ्यासू, बुद्धिमान, लोकहित दक्ष, महत्वाकांक्षी करारी व्यक्तिमत्व येथे खऱ्या अर्थाने प्रगटले। आणि आपण ऐकत आहात सत्यशोधक समाजसेविका शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या जीवनाचा वृत्तांत। पुढील भाग नक्की ऐका। धन्यवाद।